तर भाजपचे सर्व आमदार हॉटेल ताज प्रेसिडेन्सी इथून विधानभवनात जाणार आहेत थोड्याच वेळात भाजप आमदारांची बस हॉटेल मधून विधान भवनाकडे जाण्यासाठी रवाना होणार आहे यासाठी आता हालचाली सुरू हॉटेल ताज नेमक्या काय घडामोडी घडतात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी राज्यसभा निवडणुकीचं आज मतदान पार पडतय आपण बघतोय नऊ वाजता खऱ्या अर्थानं मतदानाला सुरुवात होणार आहे नऊ ते चार या वेळेत मतदान होणार आहे मात्र आपण बघतोय दोन दिवसापासून खऱ्या अर्थाने भाजप या निवडणुकीची तयारी करते काल रंगीत तालीम देखील भाजपने केली आणि आज भाजपचे सगळे आमदार जे आहेत ते बसमधून थेट विधानभवनात जाणार आहे मी आता बघतोय याच बसमधून भाजपचे सर्व आमदार जे आहेत दोन खऱ्या अर्थाने अशा बस आहेत भाजपचे सगळे आमदार या बसमध्ये बसतील आणि त्यानंतर विधानभवनात जातील आपण बघतोय काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या आमदारांना मार्गदर्शन केलं कशा पद्धतीने मतदान करायचं याचे रंगीत तालीम घेतली आणि आपलं एकही मत वाया जाऊ देऊ नका असं थेट असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आणि त्यानंतर आपण बघतो आज सगळे आमदार जे आहेत ते मतदानासाठी सज्ज झाले आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं ही बस आता ताज हॉटेलच्या बाहेर आलेली आहे थोड्याच वेळात आमदार सगळे येतील आणि या बसमध्ये बसतील आणि थेट विधान भवनात जातील त्यामुळे आजच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण आपण बघतो महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा हा खरा तर सामना असणार त्यातच आपण बघतोय शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना सामन्यात नेमकं कोण बाजी मारतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र आपण बघतोय भाजपने अशा पद्धतीने तयारी केली दोन बसेस इथे आलेल्या आहेत दोन बसमध्ये आमदार बसतील आणि विधान भवनात जाऊन मतदान मत करतील कॅमेरामॅन अरविंद सह सुशांत सावंत साम टी व्ही न्यूज मुंबई